कोपरगाव तालुक्यातील मुंबई नागपूर हायवे लगत असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनी महाराजांच्या तळेगाव मळेमध्ये पुढील वर्षी अर्थात शनी महाराज जन्मोत्सवानिमित्ताने दिनांक 12/5/2023 ते 19/5/2023 पर्यंत 7 दिवसांची भागवत कथा सरलाबेटचे मठाधिपती श्री गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांच्या पवित्र वाणीतून होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी CNI महाराष्ट्र न्यूजला दिली आहे. गावातील भाविक तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक भजनी मंडळे दिनांक 11 जून 2022 रोजी महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्याकडे भागवत कथेच्या आयोजनाचे प्रस्ताव घेऊन गेले असता महाराजांनी होकार दिला. गाव तळेगाव मळेस गोधेगाव घोळेगाव आपेगाव तिळवणी शिरजगाव कासली पडेगाव करंजी दहेगाव बोलका लौकी अशा अनेक गावातील भजनी मंडळ व भाविक यामध्ये यामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रस्ताव महाराजांपुढे मांडताना गावचे आणि पुढील वर्षी तळेगाव मळे ते भागवत कथा होणार असल्याने गावातील नागरिक उत्साही झालेले आहे. गावातील सरपंच उपसरपंच सदस्य हरिभक्त परायण गाडीवान महाराज हरिभक्त परायण लक्ष्मण पवार महाराज हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज महिंद्रा टुक्के आदी भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक अमीन शेख अहमदनगर. आम्ही जशी कथा म्हणजे आम्ही जसे शनी जयंतीचा कार्यक्रम करायला चालू केला तर त्याला 23 वर्ष पूर्ण झाले आणि आमच्या त्या स्थानावरती विक्रम राजाला ज्यावेळेस हातपाय तोडून टाकलं होतं त्याच्यानंतर त्यांनी त्या शापापासून मुक्त होण्यासाठी ब्राह्मणांना विनंती करून त्याच्याला उच्च शाप म्हणजे ते उच्चाटन कसं होईल त्यासाठी विनंती केली होती आणि ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही 23 सहस्र जर जप केला शनी महाराज